इथे माझे स्वप्न पूर्ण होती की नाही? हॅलो 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 माझी बॅग माझी बॅग माझी बॅग माझी बॅग माझी बॅग काय पाहून कोणाचा पत्ता पाहिजे? तुम्हाला कसं कळलं की मला पत्ताच विचारायचा आहे? ते अवगावत नवीन आलेला माणूस पत्ता नाही विचारणार, मग काय भत्ता विचारणार का? काय पांडू एकदम खरं आहे भाऊ. बरं, तुम्ही त्या बंडू आचार्याला ओळखता का? बस काय, अहो आमच्या गावातली माणसं डोळे बंद करून बाईच्या पोटात पोरगा आहे का पोरगी हे ओळखतात. तर बंडू आचार्याचं काय लावलं तुम्ही? त्याच्या अख्ख्या खानदानाला ओळखतो आम्ही. काय राव, पण पाहुन हातात पिशवी विशवी काय दिसत नाही आहे, असंच आलात की काय हात हलवत? आता काय सांगू तुम्हाला, गावाच्या वेशीवरच कोणीतरी बॅग चोरली माझी. पांडू ही नक्की एटीएस ची कारवाई असणार. एटीएस? अहो मी मुंबई वरून आलोय, पाकिस्तान वरून नाही. त्यांना माझ्या बॅगेत साधा सुतळी बॉम्ब सुद्धा नाही सापडणार. थांबाव, तुम्हाला बॅग पाहिजे ना? हा मग थंड घ्या. पांडू हा फोन लाव, सीबीआयला फोन लाव. लागला का? लागला लागला. हॅलो, हा सीबीआय कुठे आहेस रे? एटीएस आणि सीआयडी आहे ना सोबत. हा हा, वेशीजवळ जी बॅग जप्त केली ना ती लवकरात लवकर बंडू आचार्याच्या दुकानात घेऊन यायची. नाही नाही नाही, अजिबात शांतपणा करायचा नाही, नागडं करून मारीने केकाला. कळलं का? काटवीत बुडवीन आणि मुंग्यांच्या वारुळात सोडीन. हा लवकर एकदम. अहो काय ही काय पद्धत, मी तुमच्या गावात नवीनच पाहुणा आलोय. तुम्हाला बॅग पाहिजे? हा म्हणजे काय असा ना, काय आलं बघ, बॅग मिळेल ना? पण नक्की. हा नीट बसला ना? हे बंडू आचार्याचं दुकान, आगे दुकान पिछे मकान, आणि तो काउंटरला उभा आहे ना तो बंडू, म्हणजे बंडू आचार्य. माझी बॅग कोणी आणून ठेवली? कोणी नेली होती? मी कुठे बघितलंय? मग कोणी आणली हे कशाला बघायचंय? बरं, मगाशी ते एटीएस सीआयडी सीबीआय ही सगळी काय भांगड होती? अहो एक नंबरचे चोर आहेत ते, दरोडेखोर म्हणा ना त्यांना, नजारा तीन दुर्घटना घटी असं आहे सर्व ते. त्यांच्या नावातच त्यांचे लफडे. एटीएस म्हणजे आत्माराम तुकाराम साळवी, सीबीआय म्हणजे छगनराव बाबूराव इंगळे, आणि सीआयडी म्हणजे चंदूलाल ईश्वर डुकरे. डुकरे आपला. सॉलिड इंटरेस्टिंग लोक आहेत तुमच्या गावात. हो बरं. हां भाऊ, तुमचं नाव काय? मी एमएलए. एमएलए? हो एमएलए म्हणजे मनोज लक्ष्मण आठले. आणि पाहुन मी पी ए. अच्छा बरं, तुमचा नंबर सांगता का मला? घ्या ना, 8879743232. ओके चला ठीक आहे. बरं भाऊ, तुमचे पैसे किती झाले? काय राव, हे अख्खं गाव आपल्याला दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखतं. पैशा बिशाचा राहू द्या, काही मदत लागली का लगेच फोन करायचा, आम्ही लगेच हजीर. चल पांडे. थँक्यू पांडू मामा. येतो. 10 रुपये सुटते ते वय देणार की? हे घ्या तुमचे 10. ओके. हा बंडू आचार्य आपणच का? होय मॅच. आत्माराम जाधव यांना ओळखता का तुम्ही? हो ओळखतो की, पण तो आता तिकडं गावाबाहेर मसनात. मसनात?
पाच वर्षापूर्वी का चकला तो? हा आता त्याचं भूत असलं तर तिकडे पिंपळाच्या झाडावर भेटेल तुम्हाला. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यांचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये होता, आता तुम्हाला माझी काहीतरी ओळख पटावी म्हणून त्यांचं नाव सांगितलं. बर, पटली ओळख. बोला, काम काय आहे ते? साहेब, मला एक रूम हवी आहे. रूम? हा. हे बारके गावात काय प्रोग्राम आहे का? चमत्कार घडलाय का? लफड वगैरे झाले बाई वाड्यावर या. ए, चल मग मागचं काम बघ. पाहुण गावात काय प्रोग्राम नाही ना, चमत्कार घडलाय ना, काय लफड वगैरे झाले, मग तुम्हाला याच गावात कशाला राहायचंय? त्याचं काय आहे, मी एक लेखक आहे, भारतातील गाव या विषयावरती एक पुस्तक लिहितोय. आता गावात राहिल्याशिवाय गावातल्या विषयांवरती पुस्तक कसं लिहायचं म्हणून मी आलोय. बरं, मला रूम मिळेल का? बरं, किती दिवसांसाठी पाहिजे रूम? तसं काही ठरलेलं नाही आहे, पण महिना दीड दोन महिने तर नक्कीच. बर, पण 5,000 रुपये महिना भाडं द्यावं लागल. 5,000 रुपये? अहो साहेब, मला फक्त एक रूम हवी आहे, अख्खा गाव नाही. पाहुण ले हुशार की मारू नका, या अख्ख्या गावात रूम फक्त माझ्याकडेच आहे. अच्छा, पटलं तर घ्या, नाहीतर तो रस्ता डायरेक्ट हायवे. बरं बरं, ठीक आहे. आणि 10,000 रुपये ऍडव्हान्स द्यावा लागल. ऍडव्हान्स? अहो, आता तुम्ही ज्यांची ओळख सांगितली ते गावाचे पैसे घेऊन परत द्यायच्या आधीच गचकले. आता उद्या तुम्ही गचकला म्हणजे आम्ही काय करायचं? बरं बरं, ठीक आहे, मी देतो. हे 5,000 तुमच्या भाड्याचे आणि हे 10,000 रुपये ऍडव्हान्स. बर बर बर. बरं साहेब, रूम दाखवताय ना? हो. हे बारक्या, इकडे दुकानाकडे लक्ष ठेव, मी पाहुण्यांना रूम दाखवतो आणि पाहुण्यांची बॅग मागा घेऊन ये. बाई वाड्यावर या. आता तुला वाड दाखव. या पाहुण. बॅग बॅग. हा. हे बारक्या, बॅग घे रे. या, ही खोली आणि हे किचन. कशी वाटली खोली? ठीक आहे. इकडे तुम्ही एकटाच राहणार आहे का तुमची बायको पण येणार आहे? माझं लग्न नाही झालं अजून. सगळं काम तुम्हाला स्वतःच्या हातानं करावं लागेल. अच्छा, तो बारक्या आहे, तो करेल काम. त्याचं काय असेल ते दे त्याला. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, या. बरं बंडू साहेब, मी तुम्हाला मामा म्हटलं तर चालेल का? चालतंय की, फक्त मामा बनवू नको म्हणजे झालं. काय राव. ये ये. बर, तुझं नाव काय? माझं नाव मानव. मानव कांबळे.
डोळे आहेत की गारगोटी काय गप्पा मी अडलीस की काय अगं हे आलं ना माझ्या सायकली खाली इतका जुद्याचा शॉक असेल तर जा की हायवेला गप्पी डायरेक्ट जीवावरच उठलीस की त्यांच्या पाहुण्या लागलं तर नाही ना तुम्हाला तू माझी मैदान आहेस की त्याची माझ्याकडे बघ आधी सॉरी ऍक्च्युअली मी मुद्दाम नाही धडकलो त्यांना मला ते दिसलंच नाही काय दिसली नाही अरे एवढी मोठी सायकल आणि एवढी मोठी मी तुला तरी दिसली नाही तू एक काम कर तू ना हायवेला जा बस पकड आणि तालुक्याला जा आणि काय करू तिकडे ना डोळ्यांचा हॉस्पिटल आहे मोती बिंदूचं ऑपरेशन करून घे काय गप्पा मी आधी जीवावर उठलीस आणि आता डायरेक्ट डोळ्यांवर जर गपकी पाहुण तुम्ही जा तुला भारी पुळकाय त्याचा तुझ्या नात्यात आहे काय तो नाही गे जाऊ देत जाणून बुजून नसन धक्का दिले त्यांनी चुका माणसांकडनंच होतात जाणून बुजून नसन धडक दिली त्यांनी हे बघ या असल्या पोरांकडनं ना हातकून चुका होतात पोर दिसल्या नाही की येतात दुशी माराला किती बोलशी लाग चल निघूयात लागलाय काय लागलं जास्त लागलंय का तुम्ही मला धडक दिली असती तर किती मज्जा आली असती ना ग जा ना धडक द्यायला तो बैलासारखा उभा अजून ए सका तुका आज सका सकाळी दौरा अरे गावाकडे गेलो लागवडा नाही भारी चाललंय सारखं वार चाललंय तुझ अरे तुका तू का गप बसलायस आमचं काय असच चाललंय अरे तू ते नव्हतं अरे बाच मग बाच कस वाटलं गाव फर्स्ट क्लास आणि गावातली लोक गोड काय रे दुचक्या दिसत नाही काय तुला डोळे आहेत की गारगोटी गोड अरे बाच सका सकाळी काय चाकून आलायस अहो गोड म्हणजे बोलायला वागायला गोड हा तस होय तशी गोड आहेत तशी लयच गोड आहेत अरे पाकातला गुलाबजामून मी झक मारतोय पण बाच्या कुणाच्या तोंडाला मात्र लागू नकोस नाहीतर जिंदगीभर तोंडाची कडूच जायची नाही बघ हे बारक्या आला का बाच आलेत पाहुण्यानं पाणी दे पाहुण्यानं पाणी प्यायचंय की दारू तुम्ही बघा त्याच्या मायला हे बघा अरे काय बोलतेस बघा अरे कोण आहे ते हे आमचे निळू फुले अच्छा अच्छा हे निळू फुले पाणी आणजा माग जा नाही नाही मी नाही तू जा बाई वाड्यावर या हे बघा हे असं ओ मंडळी शेठ काय चालू रे आपल्याच गावातल्या लोकांसमोर पाहुण्यांसमोर बदनामी करताय वय अरे बाचाय तो माझा सावध करतोय त्याला मी हो पाहुण इथं कणसच कणसासारखी नाहीत तर माणसं कसे असतील हे बघा तुम्ही त्याचा मनावर घेऊ नका हा आणि कुठे असता कुठे तुम्ही नाही म्हणजे इतके दिवस बंडूकडे दिसला नाहीत म्हणून विचारलं हो आणि किती दिवस मुक्काम आहे नाही काम काय काढलंय हे तू क्या अरे कशाला नुसतं चौकशी करतोयस पोरगी देणार स्वय अरे तसं नाही गावात नवीन दिसत आहेत पाहुण म्हणून विचारलं बर चला निघा आता निघा नाही निघा आता अरे तू नाही 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 शेंगदाणे होते तो निघा आता तुम्ही निघा अरे आपली जरा इच्छा नाही 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 निघा जावा चला काय अरे शेंगदाणे तरी होते तो जावा आता जावा अरे चला काय बघा बाच हे असं असतं गावात आमच्या अच्छा अच्छा गावात अरे बारक्या अरे बारक्या पाणी आणतोस का नाही तुझा बाप आहे ना अशाचा बाप चाल निघा हर हर नग तुम्ही सोडा मधी पाडायचं नाही चला निघायचं परत घरात यायचं नाही चला कंटाळा आलाय तुमच्या किरकिरीचा भूतासारखा मानगटीवर बसलाय माझ्या अरे आता कुठे जाऊ मी तुझ्याशिवाय कोण आहे माझ अरे कुठं पण जाऊन मारा पण मला सोडा अरे काय बोलतेस तू रम्या तुझ्या जिभेला काय हाल अरे बाप आहे तो तुझा अरे त्याने जन्माला घातला म्हणून आहे तू आज मी बोललो ना तो मला जन्माला घाला म्हणून बरोबर आहे रे आई बापालाच खास असते वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे
अरे चूक त्यांची हाय तरी पण बाप आहे तो तुझा बाप नाही साप आहे तो साप पुढले घालून बसलाय अरे विष काढलं माझ्या आयुष्यात अरे याच्यामुळे माझी बायको सोडून गेली मला अरे मी सुनबाईला एवढंच म्हटलं कडी लई तिखट झाली या डॉक्टरने तिखट खाऊ नको म्हणून सांगितलंय तिनेच घर डोसक्यावर घेतलं अरे खाल्लं तिखट तर काय होत इतके वर्ष खाल्ले नाही अरे तुमच्यामुळे आम्हाला सपक खावं लागतं या गोड चालत नाही तिखट चालत नाही घरात काय केलं ते बी चालत नाही अरे मग चालत नाही तर राहता कशाला घरात राहत म्हणजे अरे त्याच घर आहे ते ओ बंडू मामा मधी पडायचं नाही एकटाली अक्रू बाळ तुम्हाला नाही मला काय करणार आमचा प्रॉब्लेम अरे तुम्ही लोक काय पाहा लागलेत काय तमाशा आहे काय चला पाहू लागे बाबा उठा उठा नको बाबा मला जसं आहे तसं राहू द्या आता माझं काय करायचं तो पांडुरंगच ठरवल त्याने ठेव तसंच राहायला पाहिजे मला बाचा चल एक्सक्यूज मी तू इथे पण आलास हे बघा मला एक पेन हवंय म्हणून मी आलोय मी एक लेखक आहे लेखक हो आणि तू काय लिहितोस काय रे तू चोर दरोडे खोरांच्या गोष्टी की राजा राणीच्या काय हो मी तुमच्याशी इतका प्रेमाने बोलतोय आवाजाऊ करतोय अरे तुम्ही अशा वाकड्यात का शिरताय हीच पद्धत आहे का तुमची बोलण्याची जरा तरी प्रेमाने बोला प्रेमाने आता तुझ्याशी प्रेमाने बोलायला आवजाव करायला तू काय माझा नवरा आहेस म्हणजे तुम्ही माझ्याशी प्रेमाने बोलावं यासाठी मला तुमच्याशी लग्न करावं लागेल काय काय बोललास तू मला एक पेन मिळेल का हो बाबा अग बेटा चहा आण हो बोला काय देऊ एक पेन हवंय बर हा 10 वाला आहे हा 15 वाला आहे कुठला देऊ हा 10 वाला चालेल गावात नवीन दिसतंय कुणाकडे आलाय मी बंडू आचार्यांचा भाचा मानव बर बर बाबा हा बेटा हे घ्या अरे अगं पमे एकच चहा घेऊन आलीस वय कस्टमर समोर मी एकट्याने पिल्यावर काय म्हणतील ते गावाला शिष्टाचारच नाही काय पमे तू बी बारा अरे घ्या घ्या हो पमे नाही नाही घ्या पाहू नको नको घ्या छान होता छा बर येऊ बर या तू मा तुला कोण वाटलं इकडे काय उडत्या पाखऱ्याची पिस समजतोय का माझे पाखरं असून उडालेली नाही जेव्हा उडतील तेव्हा मोजीन माझ्या गावातल्या लोकांचा विचार करतोय भोळ्या भापड्या लोकांचा निसर्गमय गाव भोळ्या बापड्या लोकांचा कुठल्या जगात राहत आहे राव मला माहितीये हे गाव तसं नाहीये पण तसं होऊ शकेल ना तुम्ही अजून गावचं दूरदर्शन घेतलंय बहुतेक चला तुम्हाला गावचं जवळून दर्शन घडवतो उठा अरे मन्या हा बोल ना मी काय बोलतो ते नाही का असं नॉर्मली गावातल्या म्हणजे लाईक परिसराचे साधू संत महाराज साधू हा तसे आपल्या गावात का नाही दिसत आहेत ना आपल्या गावात पण हो ते झाड दिसलं का ते तिकडे हा 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 मोठा त्याच्या खाली बसलेले असतात अच्छा भेटून
मी येतो तवर झाडांना पाणी घालू. हा हा ठीक आहे. अरे वा वा वा, काय करताय महाराज? भाईची फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे, स्वीकारतोय. स्वीकारली महाराज? मला कोणी बाई फ्रेंड रिक्वेस्ट टाकत नाही हो. थोबडा बघ, मनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही. काय झालं तुला? नाही कळणार. अरे पण असं किती दिवस आपण हातावर हात धरून बसायचं? हो रे, हे गाव लय बेकार आहे. अरे इथले लोक साधू संतांवर विश्वास ठेवत नाही बघ. अरे असंच बसलो तर आपण उपाशी मरून जाऊ रे. हो ना, मला पण तसंच वाटतंय. तर बघ, आपण इथनं काजा बोजा गुंडळून जाऊया इथून. चालतंय. अरे आता किती दिवस देशी प्यायची, कोणतरी मोठा बकरा बघायला पाहिजे. ते पण बरोबर आहे, तिकडनं कोणतरी येत या गुंडळून ठेवूया. ठेवा ठेवा ठेवा. अरे लाव लवकर. अरे महाराज ठेव की लवकर महाराज, असं काय करताय? या लागला. जय जय चोंबडी बाबा. अरे लवकर लवकर. चोंबडी बाबा. बाबा नमस्कार. बाबा नमस्कार. बाबा नोकरी धंदा कर्ज मुक्ती, लव मॅरेज लव डॅमेज, शनीची पिढा शेजाऱ्याचा किडा, या सगळ्या प्रॉब्लेम वरती 100% उपाय. ओनली वन इंटरनॅशनल चोंबडे बाबा. जय चोंबडे बाबा. जय चोंबडे बाबा. बाबा बालका जरा पुढे या. बोला बाबा. तुझ्या कुंडलीमध्ये शनी पाय पसरून झोपला, राहू केतू मंगळाबरोबर रमी खेळत बसलाय, गुरुची शुक्रावर वाकडी नजर आहे, म्हणजे एकूणच काय तुझे सर्व ग्रह वक्री, तुझं आयुष्य झाले चक्री. जय जय चोंबडे बाबा. महाराज या बालकाचा प्रॉब्लेम मिटवावा, आधी 1001 रुपये टाकावा. म्हणजे फक्त 1001 मध्ये सगळं होईल बाबा? नाही, आम्ही लोकांच्या कंडा 1,00,000 रुपये घेतो. तुम्ही गावातील ओळखीचे आहात ना, म्हणून तुम्हाला डिस्काउंट दिला. पण बाबा सध्या माझ्याकडे 1001 रुपये पण नाही आहेत. नो प्रॉब्लेम, आमच्याकडे कॉम्बो सिस्टीम आहे, 700 रुपयामध्ये क्लिअर सगळं. जय चोंबडे बाबा. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. पण बाबा माझ्याकडे तर 700 रुपये पण नाही आहेत. बालका 300 रुपयाच्या खाली येऊ नकोस, तू रोख देणार असेल तर GST BST सगळं माफ. दे लवकर दे. चालेल बघतो हा मी. पण बाबा माझ्याकडे फक्त 10 रुपये आहेत. 10? बालका जा, तू जा, अमर आहेस. तुझ्यासारख्या भिकार माणसाला मीच काय, शनी सुद्धा वाकडे करणार नाही. जा 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 तू. तता ठीक आहे बाबा. जय जय चोंबडे बाबा. जय जय चोंबडे बाबा. मन्या 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 मन्या. अरे थांब 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 थांब. अरे मन्या मी का बोलतो, आपल्या गावात एवढ्या विहिरी आहेत, मग या महिला इतक्या लांब जाऊन का पाणी भरतात? अरे त्या बिचाऱ्या दलित महिला आहेत आणि दलितांना गावच्या विहिरीचं पाणी नाही देत. अजूनही हे प्रकार चालूच आहेत? हो मग. पण ह्यांच्यासाठी गावात कोणी दुसरी सोय का देत नाही? हापशी पण करणार कोण? अरे इथल्या पुढाऱ्यांना स्वतःच्या 7 पिढ्यांची काळजी, ह्या गरिबांचं दुःख कोणाला दिसणार? चला. अरे वा मस्त जोड मस्त. अरे हे का पळतायत? तुमची बॅग चोरीला गेली होती आठवती का? तेच माननीय चोर. अच्छा म्हणजे ATS CID CBI हेच का? हेच हेच. जाऊ दे जाऊ दे मन्या, एक डाव खेळ की. ये मन्या जरा खेळ की. काय टाइमपास करताय? जर तुमच्या सारख्या युवा पिढीने असाच वेळ फुकट घालवला तर काय होणार या देशाचं? बरोबर आहे आपलं, आपल्याला दुसरं कुठलं कामच नाही रे. म्हणजे म्हणजे
अरे ह्यो म्हणतो या आमच्या गावातली समधी पोर रिकामतायत या. पण का? का म्हणजे आमच्या बापानं काही शेतात फॅक्टरी उघडून ठेवल्या. बरोबर आहे त्यांचं. गावात ना शेती कामाशिवाय दुसरं काम असत बरोबर. आणि ते पण काम कधी असतं कधी नसतं. नसल्यावर यांच्यासारखे रिकम्प माणसं बसतात बेकार धंदे करत. आणि सध्या शेती करायला पाणी तरी कुठे आहे. सगळेजण शेतीच करू शकत नाही ना. बरं ना. ओय तुला इंडियन आवडतो का फॉरेनर? होय आपला एकच मूळ मंत्र बी इंडियन बाय इंडियन. याला म्हणतात खरी देशभक्ती. ए पण मला आफ्रिकनच आवडतो. हा ती माकडतोंडी आवडतात बाई तुला. ए तोंडाकडे काय ठेवले त्यांच्या? लय भारी असतात. हा सिंबक्की. ए हे बाई लय स्थार्मिक वाटते बाई. ते कसं काय ग? कसलं भारी करते ग ते. कसलं भारी उड्या मारते. ए या असल्या परिस्थितीत पण ओ गॉड ओ गॉड ओ गॉड ओ गॉड. या गावात मुलं आणि मुली दोघे रिकामे आहेत. खरच गाव पुढे आहे. चहायला असं किती दिवस लपून छपून भेटायचं? मग काय सगळ्यांसमोर भेटायचं? तसं नाही पण लपून छपून भेटायला आपण चोर आहे की दरोडे खोत. मी म्हणतो आपण लग्न करूया. मग कोणाच्या बापाची भीती? काय कोणाच्या बापाची नसली तर माझ्या बापाची तर आहेच ना. पळून जाऊ ना आपण. पळून जाऊ. पळून? अरे माझा बाप आपल्या दोघांचा सैराट करून टाकल. चहायला तुझ्या बापाच्या टाकल्या? हे बघ नानानं काय बोलायचं नाही सांगून ठेवते. मस्त आहे. नानांना काही बोलायचं नाही. पळून जायचं नाही. लग्न नाही करायचं. उघड भेटायचं नाही. मग करायचं काय म्हणतो मी या जीवनी? अरे नानांचं मन वळवायचं आपल्या दोघांच्या लग्नासाठी त्यांना तयार करायचं. वा 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 तुझा नाना म्हणजे अमरीशपुरीच आहे ना. तुझा हात माझ्या हातात द्यायला आणि म्हणाल जया ज्योती जया मने सोबत सुखी रा. देईल दुसरं कोणाशी लग्न लावून बसल मने बोंबलत. हे बघ ज्योती स्वतःचा जीव देईल पण मन्याशिवाय दुसऱ्या कोणाची होणार नाही. हा मान्य तुझ्याशिवाय जिथं राहू शकल का? तुला काय झालं तर हा मान्य जीव दे. मालक. मालक बसू का? अरे बस की. आणि आज काय हात जोडूनच आलायस? अरे बोल की आता की हा अनुमस काढील. लहान तोंडी मोठा घास घेतोय पण मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते तुम्हाला सांगाय आलो. आता सांगतोस की नाही? आपली ज्योतिताई आहे ना. हा तिचं काय आता? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आपली ज्योतिताई हनुमाने आहे ना. मंदिराच्या माग हातात हात धरून उभे होते बरं का? ये सुकारीच्या काय कळतंय का तुला कोणाबद्दल काय बोलतोय ते? तुम्ही म्हणत असाल तर त्याला आताच्या आता होताचा नव्हता करून टाकतो. अरे या पोरीने तर नाकच कापलंय. तू शांत बस. लय आता ताईपणा करू नकोस. मी सांगतो तेवढं कर. मनाच्या घरला जा. त्याच्या बापाला इथं बोलवून आण. मग मी बघतो पुढचं काय करायचं ते. आईला पोरीनं नाकच कापलं. चल उठ. ठीक आहे जातो. तात्याराव. नमस्कार तात्याराव. राम राम. काय नाही त्या डोले पाटलांचा निरोप आलता. अहो त्याच्या पोरग्याला पोरगी बघायला लागल्यात. वया आम्ही पण. नाही नाही ओ आमच्या मुलगीला पोरगा बघायला लागलोय. हा अस फोटो पाठवून देऊ. बर बर. हा आता लगेच देतो की.
आहे आहे मोबाईल मध्ये आहे, पाठवतो व्हॉट्सअप वर ना. चालेल चालेल, बाकी बरं आहे ना? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, ठेवू का? एकदा या पोरगीचं लगीन लावून देतो म्हणजे सुटलो एकदाचा. आला आला. हा, कागद सगळे तयार आहेत ना? व या लक्ष्मणराव, या करा यावर सही, करा अंगठ. अहो तुम्हाला सांगितलं ना व, अहो मला माझा शात इकायचा नाही म्हणून. तुमचा शात इकायचा की नाही हा मुद्दाच नाही लक्ष्मणराव. तुमचा शात मला हवंय. गपगुमन वाणी याच्यावर अंगठा करायचा आणि निघून जायचं. सरपंच, ह्यो गुंडगर्दी होते. गुंडगर्दी चंप्या, मी यांना ठार मारणार अशी धमकी दिली काय? नाही बा. मग तुमच्या पोराला मारून टाकीन, पोरगीला किडनॅप करीन, बायकोला इरी ठकलून देईन असं काही बोललो का? अजिबात नाही. पण मी हे सगळं करू शकतो असं बोललो का? नाही ना. अहो मग कसली गुंडगर्दी? अहो लक्ष्मणराव, अहो प्रेमाने विषय संपवणार राव. आहे काय त्यात? हा कागद घ्या, यावा अंगठा करा आणि गुलाबी कागद करून घरला जावं की? अजिबात नाही, मेलो तरी चालल, पण मी अंगठा लावणार नाही. आता तुमचीच अशी इच्छा आहे तसं तर तसं. तर माझ्याकडे चार ऑप्शन आहेत. पहिला दोरी, अहो गळ्यात लटकवायची, जीव बाहेर जीव वर. ऑप्शन नंबर दोन, सुरा छातडात मारायचा, एक भोग पडलं की जीव खालास जागेवच. ऑप्शन नंबर तीन, पिस्तोल, एक गोळी हाणली मेंदू बाहेर जीव गेलेला भी कळत नाही राव. त्याच्या नंतर पुढचा ऑप्शन आहे काय, हे अडदांड आहे का नाही? एवढं मारील एवढं मारील, तुमचा तुम्हाला जीव कवा गेला हे भी कळणार नाही. इकडं एक पण लाईफ लाईन नाही, कोण फ्रेंड तर अजिबातच नाही. हे तुम्ही मला घाबरवून असा माझा अंगठा घेऊ शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला मारून तुमचा अंगठा घेऊ का? हा पाचवा ऑप्शन. आता ऑप्शन संपला आपल्याकडलं. अहो मरायचा की अंगठा द्यायचा हे तुम्हीच ठरवा. हय लक्ष्मणराव बोला की? जीव घेणार माझा घ्या जीव, पण मी सही करणार नाही. जे करायचं ते करा तुम्ही. अरे शान्या, तुला तुझी तर काळजी नाही, बायका पोरांची काळजी आहे की नाही? अरे तू मेल्यावर तुझी बायको गचक्यानं जाईल, पोरगा अनाथ होईल. मग काय कोण आहे तुझ्याकडं याचा तर विचार कर आणि याच्यावर अंगठा कर, कळलं का? बर, इकतो मी शेत. घे. इकतो. कुठं लावायचा अंगठा? इथं लावायचा. इथं इथं. कस आहे नाही पेरमान सांगतय तो कोणाला काय भाषाच कळना. पेरमाचे दिवसच राहिले नाही राव. हो लक्ष्मणराव आता निघा की, झालं तुमचं काम, पैसे घरला पोच होतील. चंप्या आता कामाला लाग. वय मालक, ही जमीन उद्याच्या उद्या ताब्यात घे. त्या म्हाताऱ्याचा काय भरोसा नाही? भरोसा नाही, बघू कोण काय कसं करतय ते. वय वय. खळखळणारे जरे इकडे तिकडे जो इकडे. ए कविता छान होती ना? अरे कविताला सोड, सविताला बघ.
कसली स्टाईल मारत फिरते. ए सवे इकडे ग जरा. काय ग, का बोलवलं मला? काय मग, हातात एवढा महागडा फोन, वा एवढा भारी ब्रेसलेट, रिंगा, स्टाईलिश जीन्स. बॉयफ्रेंड ने नोकरी बदलली वाटत. नाही ग, मीच बॉयफ्रेंड बदलला. म्हणजे नवीन बॉयफ्रेंड? मग काय करणार, जुना नुसता थापडा होता. हे आणून देतो ते आणून देतो, आणायचा पत्ताच नाही. पण तू बॉयफ्रेंड बदलतेस की कापड? काय माहितीये का, मला जुनी कपडे घालायची सवय नाही. बर. ए ते बघ ते बघ, तुझा पण बॉयफ्रेंड आला. थोबाड फोड ना तुझा, यो कसला माझा बॉयफ्रेंड आहे. तुझ्याकडेच बघत होता ना, म्हणून बोलले मी. बर बर, निघते मी, तू माझी वाट बघत असेल. कोण तो टमटम वाला? नाही ग, माझा नवीन बॉयफ्रेंड. इथं बर आहे बाबा. ए हा तर इकडेच येतोय. येऊ दे की मग. नाही तू चल चल चल. ए हाय, काय तुम्ही इकडे? हो सहजच गप्पा मारता मारता आलो. तुम्ही इथे? मी गावात सहज फेरफटका मारायला गेलेलो, तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. तस मला तुमच्याशी गप्पा मारायला हरकत नाही. पण मलाय, मी का तुझ्याशी गप्पा मारू? मी मारू का? काय ग गप्पा? तू थांबशील का? काय बोलायचं तुला? अहो असं काय करताय, मी तुमच्या गावात पाहुणा आहे, जरा दोन शब्द तरी गोड बोला माझ्याशी. मी बोलू का? तू थांब ग, काय बोलायचं तुला? दोन गोड शब्द. तू थांबशील का? हा बोल, काय बोललास तू? गावात पाहुणा आहेस. अरे मग गावात पाहुणा आहेस तर तुला काय डोक्यावर घेऊन नाचू मूर्ख कुठला? तू चल ग, हे मला एवढंच वाटतंय नुसतं. तू चल. अरे ज्योती कुठं चालली? देवळात नाना. देवळात? घरात का? देव नाही का? घरातला देव, देवळातला देव, सगळं देव सारखंच. जा जरा कामा धंद्याचं बघ. पण माझा देव तर देवळातच आहे ना. कळलं का? अन हो, उद्या डोले पाटलाचा पोरगा तुला बघायला येणार आहे. हा स्वागताची जय्यत तयारी करा, कशाची कसर सोडू नका. कळलं का? लागा कामाला, बाहेर कुठे हिंडा बिंडायचं नाही. चल देवळात जाते. इथं काय करत बसलाय बर? अग ये ना इथं, बैस जरा इथं. काय व, काय झालं बर? तब्येत तरी ठीक आहे ना व? अग माझ्या तब्येतीला काय होणार, ठीक आहे. मी काय म्हणतोय सांगा की? माझा आहे ना हल्ली जीवच लागत नाही बघ या गावात. काऊन? आणि तसंही आता इथं काय होण्यासारखं नाही. अग आपल्या मन्यान छायाचं भविष्य पण तर आहे ना. हो आता ते काय करतील या गावात? आपण जाऊया की शहरात कुठं तरी? अहो सुगणी झाल्यावर आपण जाऊयात की काशिनाच्या घरला? अग म्या नेहमीसाठी म्हणत होतो कायमच. अग बाया, आणि मग इथं शेती कुणी करायची बर? अग देऊ की विकून त्याला? त्यात काही एवढं काय काय म्हणला असं तुम्ही? शेती कायची? अहो अहो असा विचार तरी कसा आला तुमच्या मनात बर? शेती कायचा विचार? हा एक एक पै जमा करून छान आबाने ही शेती इकत घेतली. अहो एवढा दुष्काळ पडला तरी त्यांनी ती शेती इकायचा विचार केला नाही. आणि आणि तुमच्या डोसक्यात कसं आलं बर? अगं म्हणजे आम्ही काय जिंदगी व शेतीच करायची वय? तुम्ही तुम्ही काय
एकलच शेतकरी व्हायचा होय अव त्या देवानं अन्नदाता व्हायचं मान दिलाय तुम्हासनी आणि हे कसलं खुळ घेऊन छान बसलाय डोसक्यात तुम्ही अव ही जमीन म्हणजे आपली माय हाय माय आणि मायला कधी कुणी इकलेलं बघितलंयस आहे का तुम्ही हा पुन्यांदा जर शेती इकायचा विचार डोसक्यात आणला असा तर माझं मेलेलं तोंड बक्षीला एवढं सांगून ठेवते पांडुरंगा काय झालंय मी माझ्या आईला विकण्यापासून वाचवू शकलो नाही गुड मॉर्निंग काय पाहिजे तसं तर आयुष्यात बरंच काय पाहिजे पण सध्या तरी फक्त एक पेन पेन अरे तू लिहतो की रेगोट्या काढतो रे एवढ्या लवकर संपला कसा पेन तोंडी सांगू की करून दाखव काही गरज नाही हा घे अरे दिला ना पेन आता जा की थांबला कशाला चहा साठी चहा हे काय तुला हॉटेल दिसत काय रे आणि लाज पण नाही वाटत तोंडवर करून मागायला आता त्यात लाज वाटण्यासारखं काय हे बघा कुंकूच्या गोटाला आणि चहाच्या गोटाला कोणी नाही म्हणू नये असं म्हणतात मी पुढून घेतलं काय तुम्ही मागून दिलात काय सारखंच देताय ना घाल तुझ्या नरड्यात आणि हे बघ हे शेवटचं हा तुझ्या आजाने ते साखरेची पोत आणि दुधाच्या चाराव्या नाही पाठवल्यात हा सुहा शेवटचा चहा घ्यायचा नाहीतर येशील रोज फुकटचा मागायला फुकट कशाला पैसे देईन मी तसंही तुमच्या चहाला फार छान चव आहे मी तर सांगतो तुम्ही एक दुकानच टाका खूप चालेल तू आता जातोस की चप्पल काढून सॉरी कोण आहे का पमे कोण नाही बाबा कुत्रा होता तिला हकलो काय रे झाडू वर तू कचरा टाकते पार्टी देतो मी आज तुम्हाला पार्टी देतो मी काय म्हणतोस पार्टी बाबा जंगी पार्टी माझ्या बरोबर खूपच मजा आली रे एक नंबर बघू आता हळूहळू हे निरे चल ग चाय येते मी थांब ग जरा एकटी कुठे चाललीस ए दादा जा सोडून येते जाईन मी एकटी आणि नाहीतर इथं कोणाची हिंमत आहे मला हात लावायची माझी ससूर मर्दीने दादा थांबायचं भावा घरी सोडून यायचं जा मी जाते म्हटलं ना एकटी आणि मी डोंबलं माझ्यासोबत डोक्यावर उचलून नाही येणार रे तुला फक्त सोबत येणार तुम्ही जा चला विचारू तरीच म्हंटल आज पोटाची झोज बंद कशी विचार
तुमचा माझ्यावर इतका राग का आहे? राग तुझ्यावर नाही, पण तुझ्यासारख्या शहरातून येणाऱ्या प्रत्येक माणसावर आहे. जे शहरातून गावी येतात, इथल्या पोरींना नादी लावतात आणि मग जातात पळून. सगळेच सारखे नसतात, पण आता कोणत्या चेहऱ्यावर थोडी ना लिहिलं असतं की ते चांगले आहेत की वाईट. आता हेच बघा, ही रात्रीची वेळ, हा सुमसाम रस्ता, फक्त तुम्ही आणि मी. तरी मी तुमच्यापासून दोनात लांबच चालतोय. इतकं पुरेसं नाही आहे का सिद्ध करायला की मी सभ्य आहे ते? तू हात तर लावून बघ मला, कोथळाच काढेन बरोबर. हे महिषासुर मर्दिनी, माफी असावी, असे क्रोधित होऊ नका आपल्या भक्तावर. ठीक आहे, प्रेम नाही ते नाही, पण दोन शब्द गोड बोललात तर काय बिघडते? तू एक काम कर ना, मकर संक्रांतीला माझ्या घरी ये, मी तुला तिळगूळ देईन आणि गोडगोड बोलेन. आला मोठा गोड बोलणार. चला, माझा घर तर आला, आता तू जा, मी पण जाते. मी गेलो ना. मला कसं वाटतंय? भारी वाटतंय, लय भारी वाटतंय. हातच लय भारी. कोण? लक्ष्मणराव? आज इकडं कुठं? अव घरपत पैसे पाठवणार होते तुम्ही, आले नाहीत अजून, म्हणून आलो मी इकडं. पैसे? कसले पैसे? अरे कसले म्हणजे? अव माझ्या शेतीची जमिनीचे. व लक्ष्मणराव, तुम्ही कागद वाचून बघितलं का? म्हणजे घराकडे जावा आणि कागद वाचून बघा का? अहो त्यात स्पष्ट तुम्ही लिहिलंय, मला पैसे मिळालेत, जमीन या सरपंचाच्या नावावर तुम्ही केली. कळलं का? अरे म्हणजे दुष्ट लोकांना माझी जमीन घेतली तुम्ही लोकांनी. निघायचा. निघतोय निघतोय, पण याद राखा, तो बसलाय वरती, तो बघतोय, तो सोडणार नाही तुम्हाला. अरे श्राप लागेल तुम्हा लोकांना, तुमचं वाचा वाचा होईल. गणपती बाप्पा मोरया. तू तू इथे काय करतोयस रे? बसलोय असच. येतोस का मग दर्शनाला? इथूनच हात जोड, आकाशात ये. म्हणजे? म्हणजे मंदिरात नाही जाणार तर देव कसा दिसणार रे? हा अंधश्रद्धाळू, कारण खरा देव हा माणसाच्या मनात, त्याच्या हृदयात असला पाहिजे. तुम्ही खरा देव कधी पाहिलात का? मी दाखवतो, ते बघा. आचार्य बुवा नेहमी 5 किलोमीटर चालत जातात अनाथ मुलांना शिकवण्याकरता, तेही त्यांच्याकडून काहीही न घेता परत 5 किलोमीटर चालून येतात. जर तुम्हाला खरंच कोणाची पूजा करायची असेल ना, त्यांना नमस्कार करा, त्यांची पूजा करा, आणि खरा देव हा माणसाच्या मनात, त्याच्या हृदयातच असतो. मंदिरात काय असतं ते तरी सांग. मंदिरात लोकांची श्रद्धा आणि पुजाऱ्याचा पोट. तू त्या पुजाऱ्याची सॉलिड भुंगी वाजवल्या का? आपल्याला जा मजा आली. तुझे विचार पटतात थोडे मला. सर्व धर्मामध्ये सारखंच शिकवतात रे, पण हे लोक कधी जात पात धर्माच्या पिंजऱ्यातून बाहेर पडतील हे त्या ईश्वरालाच माहीत. काय झालं बाबा? काय झालं? अरे त्या सरपंचानं आपली जमीन लुटली रे. काय चायला? त्या सरपंचाला आता मी जिथं सोडत नसतोय, त्याला घरात घुसून मारीन.
अरे नको रो पोरा, अरे तू त्याच्या नादी लागू नकस रे बाळा, अरे चांगली माणसं नाहीत ती, जीव घेतील तुझा. काय झालं, येऊ दे जीव, येऊ दे, जाताना चार पाच जणांना घेऊन जाईन. त्याने का होणार रे मान्या, हे बघ असे एकमेकांचे जीव घेऊन प्रश्न सुटत नसतात रे मान्या. तुम्ही गेल्यावर तुझ्या आई वडिलांना कोण बघणार, तुझ्या बहिणीचं काय होणार, थोडा तरी विचार कर. पण ज्याच्या मुळे माझा बाप फाशी घेत होता त्या नावेकांना असं सोडू, सोडायला कोण सांगते. हे बघ अपराधाला ही शिक्षा झालीच पाहिजे पण कायद्याने. तू आता बाबांना घेऊन घरी जा, आपण बघू नंतर. चल चल उचल बाबांना. चल बाबा. हळू सर हळू. खरच जग बदलत चाललंय. माझ्या लहानपणीचं ते गाव कुठेतरी हरवलंय. ती जीवाला जीव देणारी माणसं, दुसऱ्याच्या सुखात सुख व दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणारी माणसं आता राहिलीच नाहीत. इंटरनेटने शहर जोडली पण माणसांना माणसांपासून दूर केली. इथे तर रेंजच नाहीये पण तरी माणसे माणसांना दुरावली. माझ्या मनाच्या कोपऱ्यात मी जपून ठेवलेलं गाव आता खूप पुढे गेलंय. खरंच गाव खूप पुढे आहे. मन्या मला माहिती आहे तू फार रागवलायस. रागवलं तळपायच्या आग मस्तकात गेलीय माझ्या. माझ्या बापाला त्रास देतो त्या सरपंचा तर आईला. मन्या हे बघ मी आता जे काही सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐक. आपण काही सरपंचाशी पंगा घ्यायचा नाही. आपण त्याला असं दाखवू की आपण त्याच्यावर रागवलोच नाही. का माझ्याकडे मस्त प्लॅन आहे. फक्त तू अण्णांना सांग त्या सरपंचाला काही बोलायचं नाही आणि गावातल्या लोकांना काही कळू द्यायचं नाही बाबांसोबत काय झालंय. कळलं? बर एवढ्या वेळेस ऐकतो तुझं. पण जर का तो सरपंच पुन्हा माझ्या बापाच्या वाट्याला गेला ना त्याची तर मी. मन्या तू शांत राहा ना यार. ओके ही बघ तुला काय मेसेज आला. मला पण असाच मेसेज आला होता. अरे हो ना मग विचार ना त्याला. मग काय सरपंच. हो सरपंच ही बघा काय मेसेज आलाय. अरे मला बी आलाय. हे मान्या अरे आमासनी सांग तरी ही मोबाईल वर येणाऱ्या बातमीची भानगड हाय तरी काय. अहो भानगड बिनगड कसली. आकाशातून थेट उल्कापिंड जमिनीवर पडणार आहे. अंचवळचवळ अख्खं राष्ट्र उलट पालट होणार. बेकार बाबा. अरे म्या भी तीच वाचलं. अरे पण ही बातमी खरी हाय का. अरे बंड मामा असल्यावर रिकाम आणि फालतू बातम्या व्हॉट्सअप वर येतच असतात. अरे चंपक रिकाम बातम्या बेकार लोक पाठवतात. ही बातमी कुठून आली माहितीये. कुठून आली. कुठून. अमेरिकेतून नासाने पाठवली. अमेरिकेतून. पण तिथून बातमी पाठवली कोणी. मला पण तेच म्हणायचंय. मला पण ते अजून कळलेलं नाही. कळलं की सांगतो ना तुम्हाला. तो मानव ना. बोलू बोलू. काय झालं. नमस्कार. नमस्कार. अयो मोबाईल वर पसरणाऱ्या बातमीचा काय प्रकार आहे. हो अव तुम्ही तर लेखक आहेत ना. तुम्हाला ठाऊकच असणार सर्व की खरं काय आणि खोट काय. बाबा ही बातमी अगदी खरी आहे. कारण अमेरिकेच्या नासातून आलेली बातमी कधीच खोटी नसते. अहो पण ते टीव्हीवर कुठे काय नव्हतं याच. हे बघा हे टीव्हीवर येणं महत्वाचं नाहीये.
बातमी कुठून आली आहे हे महत्त्वाचं आहे. बहुतेक शासनाने ही बातमी पसरवण्याची परवानगी दिली नसेल. जनजीवन विस्कळीत होण्याचा प्रश्न आहे म्हणून ती गुबी ठेवली असेल. अरे पर बाच्चा, हे उल्कापिंड पडणार तरी कधी आहे? हे बघा, तो आताही पडू शकतो. जमाल उल्का पिंड नाही, हे आमच्या दुकानातलं पिंड आहे. हे बघा, उल्का पिंड हा कधीही पडू शकतो. हे मला तुम्हाला सांगून पडणार नाहीये म्हणून मला फक्त इतकंच सांगायचंय. आता जे काही दिवस उरलेले आहेत ना, ते तुम्ही आम्ही एकदम प्रेमाने आणि आनंदाने जगायला पाहिजे. बरोबर बोलतो. ठीक आहे, येतो मी. भेटो सरपंच, प्रेमाने वागे बर का. अरे काय पडलंस ये? अरे बाबा, हे काय आहे? तुझं उल्का पिंड काय रे? तुला काय काम भीम आहे की नाही की गावात नुसता हेलपट्या मारत फिरत असतोस? अच्छा, या गावात मी काय काम करायचं? अरे गावात काम नाही, मग शहरात जा की. तुला सोडून? मला सोडून म्हणजे? मी का तुला धरून ठेवलाय. मग धर ना, तुला परवानगी आहे. शी, यातली चावड भाषा नाही करायची माझ्यासोबत. आणि काय रे, आता तू पण मला अरे तू रे करून बोलतोय? आता औजव करायला, तू काय माझी बायको आहेस? अच्छा, तर माझं टोमणं मलाच हाणतोय डुचक्या. कधीतरी प्रेमाची भाषा बोल. ती कोणत्या डिक्शनरीत असते ते मला नाही माहीत. ती का नाही प्रेमाच्या डिक्शनरीत असते? ए, तुमच्या शहरातल्या लोकांना या प्रेमापलीकडे दुसरं काही दिसत नाही काय रे? नुसतं प्रेम प्रेम प्रेम. मी जरी शहरातला असतो ना, तू कुठे गावातली वाटतेस? आता त्यात वाटायचं काय, मी या गावातलीच आहे. गावातल्या मुली अशा असतात, टाईट जीन्स आणि टी शर्ट घालणाऱ्या? मग कशा असतात तू सांग की. गावातल्या मुली म्हणजे कशा असतात? कानात बुगडी, नाकात नथनी, अंगावर परकर पुलक. परकर पोलक तू वेडा आहेस का? ते ना जुन्या काळातल्या मुली घालायच्या. आता जमाना बदललाय, गावपणांचं फार पुढे गेलाय. तुला एक विचारू का? वाय विचार ना, शाळाच भरलीये ना इथं. मी हे गाव सोडून गेल्यावर तुला कसं वाटेल ग? तू गेल्यावर मला कशाला काय वाटेल? म्हणजे तुला खरंच काहीच नाही वाटणार ना? तू जसा आला होतास तसाच गेलास, मला कशाला काय वाटेल? काय गप्प मी काय बोलत होता मानव? त्याचं काय, आपलं नेहमीच प्रेमाने का नाही बोलत? मी गवतो तुला कसं वाटेल? अगं मग बोल की प्रेमाने. प्रेमाने बोललीस तर काय बिघडणार आहे? अरे मी कशाला बोलू? एवढा चांगला मुलगा तुझ्यावर जीव टाकतोय आणि तुला त्याची काहीच पर्वा नाही आहे. ग आवडत नाही का तो तुला? आता बोलशील? तसा बरं आहे ग, पण हे शहरातली लोक आणि वरून तो ना आपल्या ओळखीचा ना पाळखीचा, विश्वास तरी कसा ठेवायचा ना? अगं मग किमान नीट बोलत तरी जा. नको ग बाई, हे बरं बरं बोलताना ना बरंच काही होऊन जातं, त्यापेक्षा त्याला लांबच ठेवलेलं बरं. उद्या तू जायचं त्याच्या घरी निघून आणि मी इकडं त्याच्या नावाने रडत बसायची. नकोच ते. हो का? तुझे डोळे तर काहीतरी वेगळंच सांगतायत मला. खरं सांग, आवडतो ना तो तुला? अहो
काय झालं? कसलं पाकिट आणून दिले त्या पोस्टमननी? पाकिट आणून दिल्यापासून तुमचा चेहराच उतरलाय, काय हाय काय त्यात? अग बँकेकडून नोटीस आली आहे, 10 दिवसात कर्ज आणि मुद्दल नाही फेडलं तर दुकानाला टाळ आला होत्याल ते। अरे देवा, मग आता काय करायचं आपण? आणि तुम्ही बँकेचे हप्ते दर महिन्याला भरतच होते ना? अग वय, पण आता काही महिने थकले आणि आता कर्ज फेडायची मुदतही संपली, काय करावं काय बी समजना। अमे काय ऐकतेस तू इथे उभं राहून? काय झालं बाबा? तू जा बरं कॉलेजला। म्या नाही जाणार। अग काळजी करू नकोस, तुझा बाप जिवंत आहे अजून। पोरी तू जा कॉलेजला, हा ह्या असल्या फालतू गोष्टीत लक्ष नको घालूस, जा तू जा। पमे अगं मी तुझ्याशी बोलतोय, ऐकतेस ना? जाऊ दे मानव, आता काही खरं नाही वाटत, सगळं संपलंय, मी खूप टेन्शन मध्ये आज। तू तर नेहमीच टेन्शन मध्ये असतेस, यात नवीन काय? ही किती सुंदर जागा आहे ना। सुंदर हे ठिकाण बाहेर ना जितकं सुंदर दिसत आहे ना, आतून किती भयंकर आहे ह्याची तुला कल्पना देखील नाही। म्हणजे? मला काही कळलं नाही। म्हणजे हेच, या तलावात मगर आहेत, विषारी साप आहेत, आणि एकदा का जर कोणी या तलावात गेला ना तर तो कधीच परत नाही येणार। बापरे, मग तर तू खरंच इकडनं चल, उगाच या तलावातून एखादी मगर बाहेर आली ना तुला बघून घाबरेल ती, चल। अग चल। ए निरोप दिलास का? हो दिला की। अरे कवा यायचं मग तू? येतील की इतक्यात आयला, आलं बघा। या या लक्ष्मणराव, तुमचीच वाट बघित होतो बघा, मला बी पंचायत समितीला जायला उशीर झालाय। काय सरपंच साहेब, आणि आता का बोलवलंय मला इथं? अव माझी शेती तर पचवलीच तुम्ही लोकांनी, आता काय उरलेलं घर पण हडप करायचं बेत आहे की काय तुमचं? हा तस नाही, जरा दम खावा, आम्हाला बी मध्ये मध्ये बोलू द्या की का आपलं तुमचंच रडगाण आहे। हा बोला की, अहो तुम्हासनी कोणी थांबवलंय? बघा ऐका, आता त्या व्हॉट्सअपच्या मेसेजवर मला काही विश्वास नाही। अहो आमचं मालक तर व्हॉट्सअप बघत बी नाही। तेच म्हणायचं, मनात आलंय, मनाला वाटलं की तुमची जमीन तुम्हाला परत करावी। म्हणजे आता डोळ्यासमोर मरण पाहून अक्कल आली वाटत तुम्हाला? अहो पण मला एक सांगा, आता या गावात कोणी जिवंत राहणारच नाही तर ती जमीन घेऊन करू काय म्या? अरे मला नकोय ती जमीन, ठेवा तुमच्या पाशीच। अहो लक्ष्मणराव असं म्हणू नका, तुमची तुम्हाला जमीन ही घेतलीच पाहिजे, बघा घ्या बघा। अहो पण मला एक सांगा, आता ती जमीन तर राहणारच नाही तर त्याचा काय उपयोग? अहो ते उल्कापिंड तर माझ्यावर सुद्धा पडणार आहे ना, घ्यावा। पण समजा लक्ष्मणराव, समजा उल्का पिंड नाहीच पडलं तर जमीन तुमचीच का नाही? आप्पा आप्पा, कोण आहे? मी रमेश, चला घरी। नाही आता मी येणार, त्या दिवशी 4 माणसात मला धक्क मारून घरातून बाहेर काढलं,
आता या भगवंता जवळच माझं आयुष्य जाऊ दे. अहो असं काय करणार, मी हात जोडतो, कान पकडतो, वाढला तुमच्या पाय पडतो. आप्पा मी लय भोगलो जेव्हापासून तुम्हाला घराच्या बाहेर काढलं ना, खूप भोगलो. असं काय करताय, चला आप्पा चला. सर सर हे काय दाखवताय मला, पैसे आणलेत का? सर अजून पैशाची व्यवस्था झाली नाही म्हणून नोटीस आली ती दाखवायला आलो. तुमच्या नोटीसा बघायला इथं बसलोय का आम्ही? ज्या तारखेला पैसे भरा म्हटलंय ना त्या तारखेला पैसे भरा, नाहीतर तुमच्या दुकानाला टाळे लागतील. पुन्हा इकडे यायचं नाही तोंडवर करून. चला सर मी काय बोलतो, मला काही दिवसाची अजून मुदत द्या, मी तुमची एक एक पै फेडून टाकेन. सर महाराज तुमची मुदत संपली, या आता मला काम करू द्या. चला साहेब कृपा करावं आमच्यावर, एक महिना तरी द्या सर. अरे वा तुम्हाला मराठी कळत नाही का? इथं भजी तळायचं दुकान टाकलंय का? बँकेच्या तारखेला पैसे जाऊन भरा जावा. कसले मूर्ख लोक इथे आलेत बघा, कर्ज काढून घेऊन जातात आणि पुन्हा इथे तोंडवाकडं करून येतात. चला गेटा, नाहीतर मी गाडला बरोबर ना. बाबा चला घरी, आपण इथे नको थांबूया. चला चला निघा. कुठं ठेवलंय काय सापडतच नाही यांचं. हेमा काय व? अगं माझं बँकेचं पासबुक कुठे ठेवलंयस? ज्योतीच्या कपाटात ठेवलंय बघा. ज्योतीच्या कपाटात? विषाची बाटली ज्योतीच्या कपाटात. अरे देवा, पोरगी औषध खाते की काय? ज्योती बस बाळ जरा. अगं तिकडं नको बाळा, इकडे बस बस बाळ बस. अगं मला तुझ्या संग एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. काय नाना? तो मान्या तुला आवडतो ना? वा चांगली गोष्ट आहे. पण तुला एका बापाची विनंती आहे. चुकीचं काय करू नको रे नाना, तुम्ही हात नका जोडू. अग तुमच्या बोरांच्या सुखापुढ आमच्या म्हाताऱ्याच काय, तुझा त्याला भेटायला जा. हवं तर तुझं मन्यासंगच लगीन लावून देतो बघ मी. जा जा बाळ त्या मन्याला भेट जा. सुखात राहा ग माझ्या पोरी, सुखात राहा. जेव्हापासनं उल्कापिंड पडण्याची बातमी कानावर आली ना, तेव्हापासनं मन कुठेच लागत नाहीये ग. अगं आता त्यात काय एवढं मनावर घ्यायचंय, तो उल्कापिंड पडो की नाही पडो, एक ना एक दिवस सर्वांना मरायचंच आहे ना. बरोबर आहे तुझं पमे. काय ग हातात काय आहे तुझ्या? लव्ह लेटर. ऐक ग, इंटरनेटच्या काळात लव्ह लेटर, कोणाचं नशीब फुटलंय? तुझं मानवने दिलंय. हे बघ छाय, सध्या माझ्या आयुष्यात ना खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि मला या असल्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नाही राहिला. अगं पमे काय केलंस तू? हे पमे अगं किमान वाचायचं तरी होतस तू ना पमे, खरंच वेडीयस. आणि मानव जर शहाणा मुलगा असता ना तर तुझ्यासारख्या मुलीवर त्याने कधीच प्रेम केलं नसतं. एक ना एक दिवस ना तुला त्याच्या प्रेमाची किंमत नक्कीच कळेल.
गाव बघायचं होतं ते तर तू बघितलंस, आता चल इथून. ते तांदूळ आणायचे होते ते आणले ग आले की आणि ते गावाचे पोत्याची ऑर्डर दिलती आले आले हो आले ते आलेत का आले आले होय बंडू मामा हा मानव कुठे मानव तर काल रात्रीच्या स्कूलप लावून चावी त्या बारक्याजवळ ठेवून गेला आता येईल कधीतरी पण काय ग तुझं काय काम होत त्याच्याजवळ नाही काय नाही ते साखरेच होत आलं का हो आले की आलं ना आले ते हिशोब हिशोब सगळं लिहून ठेवलं हा ते सगळं काम व्यवस्थित करून घे आणि ते काय असेल ते मागचं झाड आणि जास्त इथलं हलवू नको बर का आला का मानव बंडू मामा नाही ग पोरी तो बॅग घेऊन गेलाय आता काय माहित कधी येईल तो काही पत्ता वगैरे दिलाय का मी आभी त्याला कधी विचारलं नाही आणि त्यांनी बी मला कधी काय सांगितलं नाही कुठून आला होता आणि कुठं गेला कुणास ठाऊक बर छोटू तू मागचं साफ कर आणि परत खालचं पण साफ कर आणि ते इकडचं पण घे आणि त्याला काही जास्त हात लावू नको बंडू मामा माना काय ग पोरी तू किती आहे येणार आहेस आणि सारखा सारखा तोच प्रश्न विचारणार आहेस इतके दिवस झाले तो आला नाही आता कुणास ठक तो कधी येईल का येईल का पण नाही मी 10 वेळा फोन केला पण त्याचा नंबर डिस्कनेक्टेड आहे माझ्याकडे तर त्याचा नंबर पण नाही सगळं गाव त्याच्यावरती प्रेम करत होत आणि तू कळलं नाही तुला तो कोण होता कुठून आला होता कशासाठी आला होता कोणालाच ठाऊक नाही मी गेलो ना तर रडशील मी कशाला रडते हे बमे तुझ्या बाबाने बोलवलंय तुला बँकेत काय बाबा बँकेत आहे होय बंडू मामा मानवचा काय पत्ता बित्ता लागला की नाही म्हणजे फोन बी आला की नाही रे पोरा पत्ता बी लागला नाही आणि त्याचा फोन बी आला नाही कुठे गेला असेल होतो आता कुणास ठाऊ गेला असेल त्याच्या घरला घरला आपल्याला ना सांगता गेला आता मर्जी त्याची आता आपण काय करायचं काय करू शकतो आपण बर झालं विलासराव तुम्ही इथं आलात बर चहा कॉफी काही घेणार का नाही नको बँकेतलं पिऊन आला होता घरी म्हणाला साहेबांनी बोलवलं म्हणून आलो हो मीच सांगितलं होतं त्याला फोन करून बर काय काम होत सर काम असं काही जास्त नाही या फॉर्मवर तुमचं हस्ताक्षर करून द्या कसला फॉर्म आहे अहो तुमच्या लोनचं आहे ते विलासराव
एवढ्या मोठ्या व्यक्तीशी तुमचा संबंध आहे हे मला तुम्ही नाही सांगितलं कधी? कोण मोठी व्यक्ती साहेब? अहो काय माझी चेष्टा करता का? अहो अण्णा साहेब भोसले, एवढ्या मोठ्या माणसाबरोबर माझ्यासारख्या गरीबाची काय ओळख? अहो असं कसं म्हणता तुम्ही? मग अण्णासाहेब भोसल्यांच्या मुलाने तुमची संपूर्ण कर्जाची रक्कम कशी काढली आणि म्हणता की तुम्ही माझा त्याच्याशी काय संबंध? अहो माझी नोकरी वगैरे घालवाल की काय? नाही साहेब, अहो मी खरं सांगतोय माझा त्यांच्याशी काय संबंध नाही. मग अविनाश भोसले कोण? मग अविनाश भोसलेंनी तुमची रक्कम कशी भरली? कोण अविनाश भोसले? बाबा एक मिनिट, हे अविनाश भोसले स्वतः आले होते का इथे पैसे भरायला? नाही, त्यांनी ऑनलाईन रक्कम भरली. मग आमचे पैसे भरल्याचा काही पुरावा वगैरे आहे का तुमच्याकडे? हो आहे ना. अरे सातपुते, सातपुते बोला साहेब. ती अविनाशची रक्कम, त्या अविनाश भोसलेने डिपॉझिट केलेली रक्कमचा फॉर्म दे. बरोबर. हा गप्पा मेकअप की कुणीतरी टाकले असतील चुकून? हे घ्या, आपले पैसे आले की देऊन टाकू त्याला परत. बाबा तुम्ही थांबाल का थोडं? हे घ्या, त्यांचा संपूर्ण डेटा आहे फोटो सहित. हो ना, बघू बरं. अगं पम्मी, हा तर आपला मानव आहे. नाही बाबा, तो कधी मानव नव्हताच, तो नेहमी अविनाश भोसलेच होता. फार मोठी चूक झाली बाबा, फार मोठी चूक झाली माझ्याकडून. गब्बाळा शांत हो, चल जाऊया आपण. मस्त होतो ना? हो. अरे बाबा काय, अगं काय हे बाई बाई, ही तर पूर्ण चक्रम झाली. तर काय, आधी कसली होती आणि आता मग कसली हालत झाली? काय करणार ती, तिचा बीएफ तिला सोडून गेला ना. तर काय, तुलाही शाणा आहे. आम्हाला नाही घेऊन जा, तू अटक मजा कर. अरे ते छगन, चंदू, आत्मा आणि पांडू कोण आहे? मी पांडू साहेब. मी काय नाही केलं, याच्यानं सगळं सांगितलं मला. काय केलं? काय बी सांगतो. हो साहेब, मी शपथ काय नाही घेणार, काय केलं? अरे 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 शांत घ्या, तुम्ही काही केलं नाही मला माहितीये. काहीतरी करावं म्हणून मी इथे आलोय. म्हणजे? म्हणजे आपण इथं फॅक्टरी सुरू करायच्या गावात आणि तुम्ही चौघं मदत करणार आहात असा निरोप मिळालाय मला. कोणी सांगितलं? अरे कोण सांगते ते महत्वाचं आहे की तुला काम महत्वाचं आहे? काम 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 काम. चौघं माझ्यासोबत चला, आपण गावात फेरी मारू आणि मीटिंग घेऊ आणि ठरवू कसं काय करायचं. चल 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 लवकर चल लवकर. एवढ्या मोठ्या राजघराण्यातला मुलगा आपल्या गावात होता हे आपल्याला कुणालाच माहित नाही. अहो खर तर तो माझा भाचा नव्हताच. काय काय सांगतोस? अहो तसं पाहिलं तर तो गावातल्या कोणाचाच कोणी नव्हता, पण तरी तिने या गावासाठी भरपूर काही केलंय. खरंय खरंय बाबा, आज गावात जे काही प्रगती बघायला मिळते ना ती फक्त मानव म्हणजे. मानव नाही अविनाश भोसले, आपल्यासाठी तर तो मानवच आहे. मानव नाही, मानवातला देव असतो. खरंय इलासराव, खरंय. बिचारानं गावासाठी आणि गावातल्या लोकांसाठी लय काय काय केलं, पण आता काय उपयोग? आपण सगळे तर मरणारच आहोत. आता काय? एक मिनिट, एक मिनिट बंधू मामा. तुम्हाला तो मेसेज सर्वात आधी कोणी पाठवला होता? मला. माझ्या मोबाईल वर, मानूच्या मोबाईल वरन आला होता मेसेज. मला पण, मला पण.
आणि मला पण आलं. अर्थातच मानवने सर्वांना हा मेसेज पाठवला होता. त्याच कारण म्हणजे त्यांनी ही अफवा पसरवली. बरोबर बोलतोयस तू. मी पलीकडल्या गावात गेलो होतो, तिथेही विचारलं, जरा मागोवा घेतला, पण तिथे असा काय मेसेजच आला नव्हता कोणाला. पण मानवनं असं केलं का असेल? त्याला माहिती होत, त्याला माहिती होत माणसातला माणूस हा फक्त मृत्यूच्या भयानेच एकत्र येऊ शकतो, जिवंत होऊ शकतो. म्हणून त्याने असं केलं. म्हणजे त्यानं गावाबरोबर गावातल्या लोकांना सुद्धा बदलायचं काम केलं तर. चला, आता आपल्यावरती कोणतंच संकट नाही. सध्या तरी नाही. एवढ्या मोठ्या घरातला माणूस आमच्या घरी जमिनीवर बसून चहा प्यायला. होय इलासराव बघा. आणि आमची पमा कायम उद्दटच बोलायची. वाट बघते. तू चल घरी, चल. मला नाही यायचं, तू जा. पमे अगं काय वेडीपणा लावलाय. तू चल बघू घरी. मला नाही यायचं म्हटलं ना, तू जा. अग तू येणार आहे. अग किती दिवस चालणार आहे असं? जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत. बरं बरं, चल आपण ना मंदिरात जाऊयात, तुला बरं वाटेल. माझा देव तर सुट्टीवर गेलाय. आपण मुंबईला जाऊया का रे, मानवला भेटायला. पत्ता कुठे आहे त्याचा? आहे माझ्याकड, मी शोधून काढलं गुगलवरून. अविनाश भोसलेला. मन नाही यायचं मुंबईला. आणि तसं पण तिकडं जाऊन काही एक उपयोग नाही होणार आहे. काय करणार तिकडं जाऊन? त्याला जितक्या दिवस इथं राहायचं होतं तितक्या दिवस तो राहिला आणि गेला त्याच्या कामाला. आपण आपलं काम करू. एक सांग तुला, म्हणजे राग नको मानू, पण लय मोठा माणूस येतो. एक सांग तू, राग नको वाटून देऊ पण नको लागू त्याच्या नादी. विसर त्याला आता. कोणी नाही आला माझ्यासोबत तरी चालेल. मी एकटीच मुंबईला जाईन. हेच दिसतं वाटत. अरे कहाँ जा रहे हैं? मला अविनाश भोसलेंना भेटायचंय. मी फार लांबून आले. अभी घर पे नहीं है, वो बाहर गए हुए हैं. असं नका बोलू. अरे नहीं, लेकिन अरे तुझे पाया पड़ते. अरे नहीं, जाइए आप, इधर नहीं है साहब. हे बघा, माझं खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे. साहब है नहीं. खूप लांबून आले. देखिए साहब होते तो मिला देते हम. बाहर गए हैं ना. अब देखो पता नहीं कब आएंगे, हमको तो बोल के नहीं गए. खूब लांबून आले. हाँ हम समझते हैं, देखो सुबह आ जाओ ना, मुलाकात हो जाए. हाँ ये अभी तो है नहीं साहब. हाँ हम
साब सलाम मानव। थाम वॉचमॅन, हिला आतमध्ये घ्या। ये बस तुम्ही असं न सांगता गाव का सोडून आलात? मी किती वाट पाहिली तुमची। अच्छा हे बघा, तुम्हाला परकर पोलका आवडत ना, मी घालून आले तुमच्यासाठी। पण आता काय फायदा प्रमिला? लक्षात घे, मी गाव सोडून गेलो तर तुला काहीच फरक पडणार नाही असं तूच 10 वेळा बोलली होतीस। शेवटच्या दिवशी पण दरवेश गाणी गात होते आणि मी माझे अश्रू पुसून टाकले। अश्रूंसोबत मी माझ्या भावनाही पुसून टाकल्या। खरं तर तुला माझ्या भावनांची कधी कदरच नव्हती। मग आता हे असं रडून स्वतःला त्रास करून काय फायदा? माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ कर। मला एक शेवटचा चान्स दे। का? मी अविनाश भोसले आहे आणि लेखक मानव नाही म्हणून? नाही नाही, मला तुमच्या या दौलतीत काही इंटरेस्ट नाहीये। मला तर तो गरीब मानवच आवडतो। फार उशीर झाला बाई, मानव कांबळेचं काम संपलं। तो डांबराटवाडी सोडून कधीच निघून गेला आणि आता परत कधीच येणार नाही। मी गावी येण्याचं खरं कारण तुला माहीतच नाही। ते माझं एक वेगळंच स्वप्न होतं। माझं पालन पोषण अमेरिकेत झालं होतं, पण भारताच्या गावांबद्दल मला एक अद्भुत वेड होतं। ते पूर्ण करण्यासाठी मी डांबरटवाडीत आलो। कुठल्याही स्वप्नांचा परिणाम माहीत नसतो, तरी आपण त्यासाठी त्रास घेतो। त्यानंतर जे काही झालं ते तुला माहीतच आहे। तुला कल्पना नाही मला अविनाश भोसलेला लपवण्यासाठी किती किती खेळ खेळावे लागले। हे बघ, मी गावाला आल्यावर तू मला भेटशील आणि एवढी आवडशील हे मला माहीतच नव्हतं। तो गरीब लेखक मानव तुला कधीच आवडला नाही, तो फक्त टाइमपास म्हणून ठीक होता। नाही मानव, नाही मला बोलू दे। आणि आज ह्या अविनाश भोसलेवर तुझा जीव जडला? वाह प्रमिला, वाह। जा तू परत गावीत जा, फार चांगली चांगली मुलं आहेत तिकडे। लवकरच मी एक फॅक्टरी ओपन करतोय तिथे। गावी जा, लग्न कर आणि सुखी राहा। मी पण परत अमेरिकेला चाललो, परत कधीच येणार नाही। मानव कांबळे आणि प्रमिला जगतापची स्टोरी संपली। आणि तू पण यापुढे मला भेटायचा कधीच प्रयत्न करू नकोस। तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय, हे तुम्ही अन्याय करताय माझ्यावर। न्याय अन्यायाचा प्रश्न येतच नाही। जे काही आहे ते अगदी स्पष्ट दिसतंय। हे बघ, प्रेम हे एका फांदीसारखं असतं,
एकदा पडली की पुन्हा जोडता येत नाही आणि लवकरच खाली पडून नष्ट होते. मी इथे माझ्या प्रेमाची भीक मागायला आलेले तुमच्याकडे, पण इथे तर मानव नाहीच, इथे तर अविनाश भोसले आहे. आणि अविनाश भोसलेंकडे मी 100 वेळा जरी माझ्या प्रेमाची भीक मागितली ना, तरी ते मला देऊ शकत नाही. अविनाश साहेब, आता ना जगण्याला काही अर्थच नाही राहिला. यो मी चाही नाहीतून निघून रिकाम्या हाती. पण जाता जाता तुम्हाला एवढं नक्की सांगेन की माझं प्रेम खोट नाही. मला मान्य आहे कि माझं इतकं चुकलं कि मी माझं प्रेम व्यक्त करण्यात खूप उशीर केला. मी तुम्हाला चेष्टेत घेतलं, पण माझं प्रेम खोट नाहीये. झालं, नाउ प्लीज गो. एक सांगायचं होत. अजून काय? आयुष्यात कधी चुकून जरी माझी आठवण झाली ना, तरी छानची स्माईल नक्की करा. कारण तुमची स्माईल खूप आवडते मला. मानवराव, तुम्ही काय परत नाही येणार? परत तर मीच नाही येणार.
प्रकाश भोसले आहे आणि लेखक मानव नाही म्हणून नाही नाही मला तुमच्या या दौलतीत काही इंटरेस्ट नाहीये. मला तर तो गरीब मानवच आवडतो. फार उशीर झाला बाई. मानव कांबळेच काम संपलं. तो डांबराटवाडी सोडून कधीच निघून गेला आणि आता परत कधीच येणार नाही.